हाय फ्रेंड्स, आपण पाहतो आहे महाराष्ट्राचा भूगोल, जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र. त्यापैकी महाराष्ट्रातील जे प्रशासकीय विभाग आहेत त्या प्रशासकीय विभागांची सिरीज आपली चालू आहे. आणि वेगवेगळे जे असणारे प्रशासकीय विभाग आहेत त्या प्रशासकीय विभागांचा जिल्ह्यावाईज असणारा जो भाग आहे तोही मी तुम्हाला मागील काही व्हिडिओंमध्ये सांगितलेला आहे. आता आपण पाहतोय ते प्रशासकीय विभागांचे जिल्ह्यानुसार असणारे क्षेत्रफळ, तेही चौरस किलोमीटरमध्ये. त्यापैकी कोकण विभाग, नाशिक विभाग हे दोन जे विभाग आहेत याविषयी असणारा क्षेत्रफळांच्या बाबतीतला सर्व भाग हा मी मागील काही व्हिडिओंमध्ये पूर्णपणे सांगितलेला आहे. जिल्ह्यानुसार क्षेत्रफळ, एकूण क्षेत्रफळ, महाराष्ट्रापैकी असणारं क्षेत्रफळ, सर्वाधिक आणि सर्वात कमी असणारा क्षेत्रफळानुसार असणारा जिल्हा वगैरे हा सर्व भाग मी सांगितलेला आहे. आज आपण पाहणार आहोत तो म्हणजे पुणे विभाग. आता पहा, महाराष्ट्रातील जे प्रशासकीय विभाग आहेत त्यापैकी एक विभाग आहे तो म्हणजे पुणे विभाग. या पुणे विभागामध्ये एकूण 5 जिल्हे आहेत. त्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर. तर हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांचं असणारं क्षेत्रफळ हे किती आहे आणि कशा पद्धतीनं सर्वाधिक असणारं क्षेत्रफळ कोणत्या जिल्ह्याचं आहे आणि सर्वात कमी असणारं क्षेत्रफळ कोणत्या जिल्ह्याचं आहे, कशा पद्धतीनं उतरता क्रम आहे, चढता क्रम कशा पद्धतीनं आहे, हे सगळं आपण इन डिटेल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, पुणे विभाग हा महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 18.60% एवढा भाग हा पुणे विभागाने व्यापलेला आहे. महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. त्यापैकी पुणे विभागाचं एकूण क्षेत्रफळ आहे 57,275 चौरस किलोमीटर. आणि आपण जर याची शेकडेवारी काढली, टक्केवारी काढली, तर ती येईल 18.60%. म्हणजे एकूण क्षेत्रफळ हे किती आहे, 57,275 चौरस किलोमीटर. पुणे विभागाचं एकूण क्षेत्रफळ आहे 57,275 चौरस किलोमीटर. आणि महाराष्ट्राच्या भूमीपैकी किती टक्के भाग हा पुणे विभागाने व्यापलेला आहे, तर 18.60% भाग हा पुणे विभागाने व्यापलेला आहे. तर हे व्यवस्थितरित्या लक्षात घ्या. त्यानंतर चला पुढे बघूया आपण की पुणे विभाग जो आहे या पुणे विभागामध्ये असणारे हे जे 5 जिल्हे आहेत या 5 जिल्ह्यांचं असणारं क्षेत्रफळ कसं आहे. तर बघा, सर्वात मोठा जो आहे तो आहे पुणे जिल्हा, ज्याचं क्षेत्रफळ आहे 15,643 चौरस किलोमीटर. नेक्स्ट सेकंड आहे तो आहे सोलापूर, त्याचं क्षेत्रफळ आहे 14,895 चौरस किलोमीटर. त्यानंतर सातारा जिल्हा, ज्याचं क्षेत्रफळ आहे 10,480 चौरस किलोमीटर. त्यानंतर आहे सांगली जिल्हा, ज्याचं क्षेत्रफळ आहे 8,572 चौरस किलोमीटर. आणि त्यानंतर आहे कोल्हापूर जिल्हा, ज्याचं क्षेत्रफळ आहे 7,685 चौरस किलोमीटर. या सर्व 5 जिल्ह्यांचं जर एकूण क्षेत्रफळ आपण पाहिलं तर ते किती येईल, तर ते येईल 57,275 चौरस किलोमीटर. या पद्धतीनं पूर्ण पुणे जिल्हा आणि पुणे विभाग आणि पुणे विभागाचं जे जिल्ह्यानुसार असणारं क्षेत्रफळ आहे ते या पद्धतीनं पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पद्धतीनं हे आहे. पुढे तुम्हाला आकडेवारी ही दिसते, ही आकडेवारी जी आहे ही चौरस किलोमीटरमध्ये आहे, हे लक्षात घ्या. यामध्ये बघा आता
पुणे हा जो विभाग आहे, या पुणे विभागाचं क्षेत्रफळ हे जे पुणे हा जो जिल्हा आहे पुणे विभागातील, त्याचं क्षेत्रफळ सर्वाधिक आहे. आणि कोल्हापूर हा जो जिल्हा आहे त्याचं क्षेत्रफळ सर्वात कमी आहे. मग पुणे जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे? तर 15,643 चौरस किलोमीटर. आणि कोल्हापूर जिल्ह्याचं किती आहे? तर 7,685 चौरस किलोमीटर. म्हणजे बघा, जवळजवळ दुप्पट क्षेत्रफळ आहे पुणे जिल्ह्याचं कोल्हापूरपेक्षा. तर हा जो भाग आहे, हे थोडंसं आपण सर्वात मोठा जिल्हा पुणे आणि सर्वात लहान जिल्हा कोल्हापूर, तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर बघा, महाराष्ट्रातील एकूण प्रशासकीय विभाग आहेत 6, त्यापैकी एक विभाग आहे पुणे विभाग. या पुणे विभागाने महाराष्ट्राच्या एकूण भूभागापैकी 18.60% एवढा भूभाग व्यापलेला आहे. त्याचं एकूण क्षेत्रफळ आहे 57,275 चौरस किलोमीटर. या पुणे विभागामध्ये एकूण 5 जिल्हे येतात. त्या 5 जिल्ह्यांचं असणारं क्षेत्रफळ, ते एक नंबरला येतो पुणे जिल्हा, ज्याचं क्षेत्रफळ 15,643 चौरस किलोमीटर. दुसरा सोलापूर, क्षेत्रफळ 14,895 चौरस किलोमीटर. तिसरा सातारा, 10,480 चौरस किलोमीटर. त्यानंतर सांगली, 8,572 चौरस किलोमीटर. आणि लास्ट 5 नंबरला येतो तो कोल्हापूर, 7,685 चौरस किलोमीटर. पुणे जिल्हा हा पुणे विभागातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा असणारा जिल्हा आहे. आणि कोल्हापूर जिल्हा हा पुणे विभागातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान असणारा जिल्हा आहे. तर अतिशय सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला हे क्षेत्रफळ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आशा करते की तुम्हाला हे समजलं असेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहत रहा. धन्यवाद.